नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन याविषयी माहिती घेत आहोत. गेल्या दोन भागामध्ये आपण पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचे जो मेनूबार आहे त्याची ओळख करून घेतलेली आहे, नंतर होम टूलची ओळख करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर जे डिझाईन आहे आपल्या PPTला जी डिझाईन करायची असते ती डिझाईन आपण कशी करू शकतो, त्याचा रंग कसा बदलू शकतो, त्याला आकार कसा बदलू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तसंच मागच्या भागामध्ये आपण पिक्चर कसे ॲड करायचे, एखाद्या PPTमध्ये पिक्चर कसा ॲड करायचा, त्याचा जो आकार आहे लेआउट आहे तो कसा बदलायचा, आकार कसा बदलायचा, नंतर त्याच्यात एखादा वर्ड आर्टच्या साह्याने शब्द वाक्य कसे ॲड करायचे, त्यांचा रंग कसा बदलायचा, त्यानंतर आपले इमोजीज आहेत किंवा जे शेप्स आहेत ते कसे ॲड करायचे, आयकॉन्स आपल्या लॅपटॉपमध्ये कम्प्युटरमध्ये असतात ते कसे ॲड करायचे, त्यानंतर एखादा भाग वाक्य तुम्हाला लेखन करायचं आहे त्याला फॉर्मॅट टॅब कसा वापर करायचा हे पाहिलेलं आहे. आता इन्सर्टमध्ये आपल्याला काही मुद्दे बाकीचे आहेत ते आपण पाहूया. तुम्हाला टेबल इन्सर्ट कसा करायचा ते आपण इथं आता पाहणार आहोत. बघा, इथं टेबल आहे. हा टेबल इन्सर्ट मला करायचा आहे, चार भाग आणि इथं पण पाच. हा टेबल मी इथं इन्सर्ट केलेला आहे. इथं माझ्याकडनं एक रो एक कॉलम जास्त इन्सर्ट झालेला आहे तर मी तो इथं डिलीट करू शकतो. आपण वर्डमध्ये पाहिलेलं आहे डिलीट कसं करायचं ते. ओके, रो डिलीट झाली. मी Ctrl+Z करतो आणि मला कॉलम डिलीट करायचा होता तर कॉलमला मी जाणार आहे आणि तो कॉलम डिलीट करणार आहे. आता याला आपल्याला फॉर्मॅट करायचा आहे, म्हणजे त्याचा कलर बदलायचा आहे. बघा, टेबलची टाईल्स इथं भरपूर आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला जो टेबल टाईल्स वापर आवडतो तो टेबल टाईल्स आपण इथं घेऊ शकतो. त्याला आपण फॉर्मॅटिंग करायचं आहे. फॉर्मॅटिंग करत असताना ऑल बॉर्डर्स आपण करून घ्यायच्या, म्हणजे हा टेबल तुमचा इथं फॉर्मॅट झालेला आहे आणि तुम्हाला एक कोरा ब्लँक टेबल आपल्याला इथे भेटलेला आहे. जर तुम्हाला हा रंग नको असेल डिझाईनमध्ये त्याला जायचं आहे आणि त्याचा आपण पॅटर्नचा वापर करायचा, आपला पिक्चर आणि याचा वापर करायचा आहे, पिक्चर आणि स्ट्रक्चर फिलचा. आणि त्याचा आपण आता इथं आपण जो टेबल इन्सर्ट केला तो आता चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसत आहे. आता टेबलमध्ये आपल्याला काही टाईप करायचं आहे. इथं अनुक्रम नंबर, नंतर इथं सन आणि इथले त्या सणाची पट संख्या. मला आमच्या शाळेमध्ये जी पट संख्या वाढ झालेली आहे ती इथं दाखवायची आहे. 2018ला आम्ही त्या शाळेत गेलो, 2019ला ती पट संख्या किती झाली ते आपण पाहणार आहोत, 2020ला किती वाढ झाली ते पाहणार आहोत आणि 2021ला किती वाढ झाली ते पाहणार आहोत. आता तुम्ही मी टाईप करतो तुम्हाला काही दिसत नाही, तुम्ही आता पाहता सर काय टाईप करतायत. इथं जो फॉन्ट आहे आपला तो व्हाईट रंगाचा आहे आणि म्हणून दिसत नाही. हा टेबल आम्ही पुन्हा सिलेक्ट करेल, होम टॅबला जाईल आणि जो फॉन्ट आहे त्याचा रंग हा बदलून घेईल, त्याचा त्याला बोल्ड करेल आणि फॉन्टचा आकारसुद्धा बदलून घेईल, फॉन्ट बदलून घेईल, त्याचा त्याला थोडंसं उंची देईल. आणि हे जे टाईप आपल्याकडनं अनुक्रम नंबरमध्ये झालं होतं ते तिथून कट करेल सगळं. बघा, हे सगळे कट करेल मी आणि इथून कट करून याच्यात ते पेस्ट करेल. ओके, या पद्धतीने आपण कट पेस्ट करू शकतो तिथल्या तिथं. ते कसं करायचं ते वर्ड फाईलमध्ये वर्ड फाईल करत असता शिकत असताना आपण हे सगळं पाहिलेलं आहे, म्हणून ते त्याची आपण जास्त इथं उहापोह केलेला नाही. 2018ला शाळेची पटसंख्या ही 149 होती, 2019ला ती 168 झाली, 2020ला ती 198 झाली आणि 2021ला ती 210 झाली. या पद्धतीने पटसंख्या वाढत गेलेली आहे आपली. ही मला पटसंख्या दाखवायची होती, हा चार्टमध्ये आपण दाखवू शकतो. आता हीच पटसंख्या तुम्हाला आलेखाच्या स्वरूपात दाखवायची असेल तर काय करणार, तर तो आलेख आपण इथं आता इन्सर्ट करून पाहूया आलेखाच्या रूपात. म्हणून हे मी याला वरच्या बाजूला करतो. आता याचा आलेख कसा तयार करायचा ते आपण पाहूया. इन्सर्टमध्ये गेलो मी, चार्टमध्ये गेलो आणि इथं आलेख दिलेले आहेत, तो आलेख मी घेतला. एक कुठला तरी एक प्रकार घेऊया आपण, हा एक घेतला आणि त्याला मी ओके म्हटलं. हा आलेख इथं चार्ट आपल्याला आलेला आहे. पण आपल्याला दर वर्षाला एक एकच स्तंभ पाहिजे आहे आणि इथं एक्स्ट्रा स्तंभ आहेत, तर त्या स्तंभासाठी इथं आलेखात माहिती भरण्यासाठी एक एक्सेल शीट वरती तयार झालेलं असतं.
त्याच्यामध्ये जे स्तंभ आहेत, हा सी जो कॉलम आहे तो मी डिलीट करतो. हा डिलीट केला, आता एकच स्तंभ तुम्हाला दिसतोय. आता इथं आपल्याला माहिती अपडेट करून घ्यायची आहे. इथं कॅटेगरीत आपण लिहिणार आहे 2018, ओके, 2019, 2020 आणि 2021 या पद्धतीने हे इथं लिखन केलं मी. आता 2018 आपली पटसंख्या किती दाखवली आपण, 149, ओके. 2019 168, 2020 198 आणि 2021 210 या पद्धतीने पटसंख्या आपली वाढलेली. आता मी हे क्लोज करतो आणि आपला जो टेबल, आपला जो चार्ट आपण इथं आता ॲड केलेला आहे त्याला आपण आता फॉर्मेट करूया थोडासा. तुम्हाला काही दिसत नाही का इथं? मग पहिल्यांदा आपण त्याला सिलेक्ट करूया आणि होम बटनला जाऊया आणि त्याचा रंग जो आहे तो ब्लॅक करून घेऊया, बोल्ड करूया आणि त्याला फॉन्ट आपण बदलून घेऊया, फॉन्टची साईज बदलून घेऊया. ओके, हे बघा फॉन्टची साईज बदलली आणि तुम्हाला त्या पटसंख्येचे 100 स्वरूपात इथं आपल्याला दिलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवता येते आहे. हा जो चार्ट आहे याचा फॉर्मॅट सुद्धा आपण बदलून घेऊया. चार्टचं हे जे रो आहेत त्या सगळ्या आपल्याला या पद्धतीने आपण त्याचा फॉर्मॅटिंग करून घेतलेला आहे. म्हणजे हा तुम्हाला पीपीटी तयार करत असताना त्याच्यामध्ये आलेख कसा ॲड करायचा हे आपण इथं शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर आलेखाला फॉर्मेटिंग कशी करायची ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत. याच्यात जे अक्ष लेखन केलेलं आहे इथं आपण सिरीजमध्ये लिहूया, शाळेची वाढत गेलेली संख्या, शाळेची पटसंख्या असं जर लिहि आपण लिहिलं तरी आपल्याला ते लक्षात येईल की शाळेची पटसंख्या 2018 किती होती. आता याच्यावरती आपल्याला काही फॉर्मेटिंग सुद्धा करता येतं आणखी, हा आपण ते फॉर्मेटिंग करून पाहूया आता चार्टचे डिझाईनमध्ये. आता चार्टचे डिझाईनमध्ये अनेक डिझाईन इथं आहेत, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा ते पाहूया आता. हे बघा इथं चार्ट एलिमेंट्स आहे त्याच्यावरती मी गेलो आणि टेबल डाटा इथं आपण जर घेतला त्याला सिलेक्ट केलं ओके, याला आपण सिलेक्ट केलं, सगळे आपण सिलेक्ट करायला पाहते, हे सगळे आपण सिलेक्ट करून घेऊया. आणि हे सगळे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता पुन्हा याच्यात जाऊया आपण चार्ट डाटामध्ये आणि याला एक मिनटं याच्यात जाऊन एक एक आपण कळूया. चला प्रत्येक कालामध्ये आपल्याला किती संख्या आहे ती तिथे दाखवायची आहे. या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाची संख्या त्या ठिकाणी दाखवू शकता. आपल्याला वेळ जास्त लागेल म्हणून तो मी थोडासा ड्रॉप करतोय. तुम्हाला ज्या पद्धतीचे इथं डाटा दाखवायचा असेल त्या पद्धतीचे तुम्ही दाखवू शकता. बघा हा चार्ट मी सिलेक्ट केला तो पद्धतीने आपल्याला तिथं बदलत आहे. या पद्धतीने आपण आपल्या पीपीटीमध्ये आलेख लावूनसुद्धा आपण आपली पीपीटी आकर्षक करू शकतो, आपलं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो, समोरच्यावर त्याचा प्रभाव पाडू शकतो. ह्या दोन गोष्टी आपण शिकलो. त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये आणखी तुम्हाला एखादा व्हिडिओ इथं ॲड करायचा असेल, नवीन आपण स्लाईड घेऊया, आणि जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल, ऑडिओ टाकायचा असेल तो कसा टाकायचा हे बघा. या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये आपण गेलो आणि इथं दिस व्हिडिओ, दिस पी सीतला व्हिडिओ आपण हाय का एखादा पाहूया. हाय का एक मिनटं माझ्याकडे व्हिडिओ असतील तर ते पाहूया पहिल्यांदा. बघा एक व्हिडिओ आहे माझा, हा मला ॲड करायचा आहे, तर तो व्हिडिओ आपण या ठिकाणीहून ॲड करू शकतो आणि तो व्हिडिओ ॲड करून त्याला आपण
दाखवू शकतो की पीपीटी मध्ये व्हिडिओ आपल्याला ऍड करता. आता व्हिडिओ ऍड केल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओचं जे फॉर्मॅट टॅब आहे ती ओपन झालेली आहे. पॉज करतो आणि त्याची फॉर्मॅट टॅब आता इथं ओपन झालेली आहे. प्लेबॅकमध्ये जाऊया. आता हा व्हिडिओ जेव्हा आपण बोलतोय तेव्हा अचानक चालू व्हायचा आहे का असं जर दाखवायचं असेल तर तिथं या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपण ठेवूया. त्याचा आवाज तुम्हाला हाय करायचा आहे का मिडियम ठेवायचा आहे ते आपण ठेवू शकतो. ते व्हिडिओ तुम्हाला कट करायचा असेल, मोठा व्हिडिओ आहे तुम्हाला कमी करायचा असेल तर तो व्हिडिओ इथून आपण कमी करू शकतो. बघा हा इथून एवढा मी कमी केला, एवढाच व्हिडिओ मला टाकायचा आहे एक मिनिटाचा, हा 30 सेकंदाचा व्हिडिओ मला टाकायचा आहे तर 30 सेकंदापर्यंत मी घेतलं, ओके केला. फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ इथं आता राहील. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ फुल स्क्रीनला दाखवायचा असेल तर फुल स्क्रीन आपण करू शकतो आणि व्हिडिओ टाकू शकतो. या पद्धतीने आपण आपला पीपीटीमध्ये व्हिडिओसुद्धा इन्सर्ट करू शकतो. मुलांनो आता पुढच्या भागामध्ये आपण हे जे वेगवेगळे आकार, शब्द, वाक्य, नंतर चार्ट, नंतर आलेख आपण टाकलेला आहे याला ॲनिमेशन देऊन अतिशय आकर्षक पीपीटी कशी बनवू शकतो हे पाहणार आहोत. धन्यवाद.